नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वस्तुमान म्हणजेच वजन याविषयी जाणून घेणार आहोत आईला किराणा मालाच्या दुकानातून काही वस्तू आणायच्या आहेत आणि त्या वस्तूंची नावं आणि त्या वस्तू किती किती आणायच्या आहेत याची तिनं यादी केलेली आहे आणि ती राहुलला सांगते की ही, ही किराणा मालाची यादी किराणा मालाच्या दुकानामध्ये नेऊन दे आता या यादीमध्ये कोणकोणत्या वस्तू आणि किती किती आणायचे आहेत ते बघू तांदूळ चार किलोग्रॅम कि ग्रॅम म्हणजे काय किलोग्रॅम साखर दोन किलोग्रॅम तूरदाळ एक किलोग्रॅम पोहे अर्धा किलोग्रॅम चहापूर पाव किलोग्रॅम मसाला पन्नास ग्रॅम वेलदोडे वीस ग्रॅम तुम्ही भाजी आणायला किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये काही वस्तू घ्यायला तुमच्या आईवडिलांबरोबर गेला असाल ओके नाही मग तिथे आपल्याला जर कोणती वस्तू घ्यायची असेल आता भाजी असेल अर्धा किलो एक किलो हे शब्द तुम्ही ऐकलेत ऐक नक्की ऐकले असणार आहे मग आज आपण हे किलोग्रॅम म्हणजे काय ते बघणार आहोत ग्रॅम व किलोग्रॅम ही वस्तुमान म्हणजेच वजन मोजण्याची प्रमाणित एकके आहेत ग्रॅम हे, हे वजन मोजण्याचे एक किलोग्रॅमपेक्षा खूप लहान माप आहे ज्या वस्तू कमी प्रमाणात लागतात मा उदाहरणार्थ लवंग वेलची या वस्तूंचे वजन ग्रॅममध्ये करतात गहू तांदूळ डाळी यासारख्या वस्तूंची वजने किलोग्रॅममध्ये करतात आणि किलोग्रॅम हे थोडक्यात की ग्रॅ असे लिहितात एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅमचा मिळून एक किलोग्रॅम होतो अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि पाऊण किलोग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि पाव किलो मिळून पाऊण किलोग्रॅम तयार होतो म्हणजे पाचशे ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम एककांचे रूपांतर एक, एक किलोग्रॅम बरोबर हजार ग्रॅम हे आपण शिकलो तर चार किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे हजार ग्रॅम मग चार किलोग्रॅम बरोबर एक हजार गुणिले चार म्हणजेच चार हजार ग्रॅम यावरून चार किलोग्रॅम बरोबर चार हजार ग्रॅम दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार ग्रॅम आठ किलोग्रॅम म्हणजे आठ हजार ग्रॅम दहा किलोग्रॅम म्हणजे दहा हजार ग्रॅम तेरा किलोग्रॅम म्हणजे तेरा हजार ग्रॅम या पद्धतीनं तुम्हाला किलोग्रॅमचे ग्रॅम मध्ये रूपांतर करता येईल साडेचार किलोग्रॅम बरोबर किती साडेचार किलो म्हणजे काय चार किलो आणि अर्धा किलो चार किलो म्हणजे चार हजार ग्रॅम आणि अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे साडेचार किलोग्रॅम बरोबर चार हजार पाचशे ग्रॅम सव्वा चार किलोग्रॅम बरोबर चार हजार ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम सव्वा चार चार आणि पाव चार किलो आणि पाव किलो म्हणून चार हजार ग्रॅम आधी दोनशे पन्नास ग्रॅम बरोबर चार हजार दोनशे पन्नास ग्रॅम पावणे पाच किलो ग्रॅम पावणे पाच म्हणजे किती चार किलो आणि पाऊण किलो म्हणजेच चार हजार ग्रॅम अधिक पाचशे ग्रॅम अधिक दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच चार हजार सातशे पन्नास ग्रॅम पावणे पाच किलोग्रॅम म्हणजे चार हजार सातशे पन्नास ग्रॅम याचप्रमाणं तुम्हाला साडे सव्वा आणि पावणे अशा किलोचे रूपांतर तुम्हाला करता येईल वजन मोजण्यासाठी तराजू समोर तुम्हाला दिसत आहेत पहा या पद्धतीच्या तराजूंचा वापर करतात तुम्ही पाहिलं असेल ना भाजी मार्केटमध्ये किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये तसेच इलेक्ट्रॉनिकचे सुद्धा तराजू आहेत जे समोर तुम्हाला दिसत यावर सुद्धा आपण वजन हे करू शकतो वस्तुमान या भागावर आधारित जो स्वाध्याय पुस्तकामध्ये दिलेला आहे तो तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे ठीक आहे बाय बाय